नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे त्या कलाकारांबद्दल जे नव्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये येत असतात. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपल्याला एका फिल्ममध्ये काम मिळावं, एक रोल मिळावा. पण हेच कलाकार यांना काही अनुभव नसतो, यांना काही माहिती नसतं, त्यामुळं काही चुका करतात, त्यांना खूप प्रॉब्लेम येतात. त्यासाठी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही या गोष्टी आम्हाला चांगल्या पाहिजे. चला मग चालू करूया. त्यासाठी आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे आपलं प्लॅटफॉर्म. नवीन चित्रपट नवीन कलाकारांचं हाकाच वाचू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विनायक माळवदे. मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्या तरी फिल्ममध्ये काम हवं असेल, तुम्हाला जर ॲक्टर बनायचं असेल, तर काय गोष्टी लक्षात आणल्या पाहिजे. तुम्ही नवीन या क्षेत्रात आलेला असता, तुम्हाला काय अनुभव नसतो, तुम्हाला काय माहीत नसतं, त्यामुळे तुम्ही तुमच्याबरोबर हमकाशा चुका होता. कारण तुम्हाला काम हवं असतं. पण मित्रांनो, सहजासहजी या इंडस्ट्रीमध्ये कोणालाही काम मिळत नाही. जर तुम्हाला ॲक्टर बनायचं असेल, तुम्हाला कोणत्या तरी फिल्ममध्ये काम मिळवत असेल, तर काय गोष्टी आहेत त्या नक्की करा. एक, मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही त्या लोकांपासून वाचा जे तुम्हाला म्हणतात की चल मी तुला फिल्ममध्ये काम देतो, चल तुला मी ॲक्टर बनवतो, मी डायरेक्टर आहे, मी प्रोड्युसर आहे, मी कास्टिंग डिरेक्टर आहे, माझं प्रोडक्शन आहे, मी फिल्म बनवावं. तर मित्रांनो, त्याच्या आमिषाला बळी पडू नका. हे फ्रॉड असतं. कोणीही कोणतेही प्रोडक्शन, कोणताही डायरेक्टर किंवा कोणताही प्रोड्युसर तुम्हाला खरं तरी कोणतीही ऑफर देत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमचं टॅलेंट बघत नाही, तोपर्यंत तुम्हाला काम मिळू शकत नाही. त्यासाठी तुमचं टॅलेंट असणं आवश्यक आहे. जर तुम्ही टॅलेंट दाखवाल, तुमची कलाकारी दाखवाल, तर तुम्हाला नक्की संधी मिळेल. दुसरी गोष्ट मित्रांनो, सर्वात म्हणजे तुम्ही वाचन करा. दिवसातून कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही पुस्तकं वाचा, काही वाचा ज्याचं तुम्हाला चांगलं नॉलेज मिळेल. अशा गोष्टी वाचा ज्याचं तुम्हाला प्रेरणा मिळेल, मोटिवेशन कधी मिळेल. अर्धा तास वाचा, पण तेच अर्धा तास तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे. वाचण्यामुळे बुद्धिक्षमता वाढते, तुम्हाला पुढे जायला धाडस मिळते, मोटिवेशन मिळतं. असे काही गोष्टी शिकायला मिळतात ज्या तुम्हाला हव्या आहेत. तिसरी गोष्ट मित्रांनो, या फिल्म इंडस्ट्रीत येताना प्रत्येकाचं एक थिंकिंग असतं. कशात शिकलं पाहिजे, या इंडस्ट्रीमध्ये शिक्षणाची काय गरज आहे. तर मित्रांनो, हे पूर्ण चुकीचं. हा, या इंडस्ट्रीमध्ये शिक्षणाची अट नाही, काय नाही, पण तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या नॉलेजसाठी शिकलं पाहिजे. जर पुढचा व्यक्ती जर इंग्लिशमध्ये बोलायला, ते समजण्या इतपत तरी इंग्लिश आलं पाहिजे, शिकलं पाहिजे. मग प्रत्येकजण म्हणत असतो की मला माझ्या हातात ॲक्टिंग आहे, कलाकार आहे. पण मित्रांनो, हे असे जर लोक शिक्षण सोडून या क्षेत्रात येतात, पण हे पूर्ण चुकीचं आहे. पहिला तर तुमचं शिक्षण पूर्ण करा, तुमचं नॉलेज वाढवा. जर ते करत जरी हे क्षेत्र निवडलं तरी चालेल, पण शिक्षण थांबू नका. चौथी गोष्ट, ही तर सर्वात महत्त्वाची, ते म्हणजे ऑडिशन्स. मित्रांनो, प्रत्येकाचं काही ना काही अडचणी असतात. कोण कामाला असतं, कोण क्वाडीला असतं, कोणाचं काहीतरी दुसरंच काहीतरी काम असतं, त्यामुळे वेळ मिळत नाही. पण मित्रांनो, ऑडिशन हे दिले पाहिजे. कारण कोणीही तुम्हाला घरात येऊन काम देणार नाही, तुम्हाला संधी देणार नाही. त्यासाठी तुम्हाला बाहेर पडलं पाहिजे. त्यासाठी बाहेर पडा, ऑडिशन द्या. आठवड्यातून एकदा तरी ऑडिशन दिले पाहिजे. नेहमीच अभ्यास, नेहमीच वाचन, आठवड्याला एक ऑडिशन्स दिलं पाहिजे. अजून एक म्हणजे,
प्रत्येकाचं एक थिंकिंग असते की सर ऑडिशन इंजिन कार्पिओ आम्ही सिलेक्टच होत नाही, उगाच आमचा तो टाईम वेस्ट. तर असं नसतं मित्र, म्हणून तुम्हाला ऑडिशन दिलेच पाहिजे, ते सिलेक्ट हो अथवा ना हो. घरातून बाहेर पडा, घरात बसून तुम्हाला काही काम मिळणार नाही. तुम्ही ऑनलाईनला व्हॉट्सअपला जे प्रोफाईल पाठवता, सर सर माझे प्रोफाईल आहेत, माझे व्हिडिओ आहेत, माझे बघा मला काम द्या, असं नसतं ना मित्र, असं कुठेही नसतं. तुम्हाला ऑडिशन दिलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही बाहेर पडून ऑडिशन देत नाही सर, तोपर्यंत तुम्हाला संधी मिळू शकत नाही. त्यासाठी बाहेर पडाले ऑडिशन्स द्या, पहा कुठे कुठे ऑडिशन चालू आहे. जर तुमच्या शहरात होत नसतील तर बाहेरच्या शहरात जावा, कॉन्टॅक्ट वाढवा, नेटवर्क वाढवा आणि ऑडिशन्स द्या. ह्या काही गोष्टी जर जे तुम्हाला आता सांगितले ते नक्की अंमलात आणा आणि फॉलो करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन या क्षेत्रात काम चालू करताना खूप मदत होईल, खूप चांगली मदत होईल, कुठेही तुम्ही अडकणार नाही. मित्रांनो, जर तुम्हाला ऑडिशनबद्दल माहिती हवी असेल, ऑडिशन कोठे होतं, ऑडिशन कसं दिलं जातं, ऑडिशनच्या वेळी काय काय करावं लागतं, काय घेऊन जावं लागतं, तर या गोष्टी, या सर्व गोष्टी मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे. त्यासाठी आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे आपलं प्लॅटफॉर्म, नवीन चित्रपट नवीन कलाकारांचं हकाच व्यासपीठ.